मन सामर्थ्य राष्ट्रीय निवृत्त आहे ना. मी स्थानिका विरा सदाशिव खामकर, मी सोनवली विकी चिंचेवाडी या उपासना केंद्रातून बोलत आहे. मी मला एक बापूंचे अनुभव आले पण त्यातला मला आश्चर्य करणारा, मला खूप भावणारा असा एक प्रसंग मी तुम्हाला सांगत आहे. मला प्राण्यांचा खूप कळा आहे पण प्राण्यांपासून लांब राहा असं पप्पा कायम सांगत असतात. कारण प्राण्यापासून म्हणजे रडायला जरी लावला असला तरी त्यांच्यापासून धोका पण आपणाला आहे हे माझे वडील कायम सांगत असतात. पप्पाने मला अगोदरच सांगितलेलं की कुत्र्यांपासून लांब राहायचं आणि त्यांना ते आवडत नाही जास्त त्यांना रडा वगैरे लावलेला. मग असंच मी नदीवर गेले असताना एका कुत्र्याला खायला घालताना त्या कुत्र्याने चुकून माझ्या बोटाला धरलं आणि मी थोडीशी इजा झाली माझ्या बोटाला. पण मला त्या कुत्र्याला चाललेलं अजिबात टेन्शन आलं नव्हतं. आता पप्पा मला काय बोलतील हे मला एक भीती राहिली मनात. मी नदीवर घरी येताना फक्त 3-4 वेळा बापूंना म्हटलं बापू काहीही होऊ दे, पण मला पप्पा काहीच बोलू नये. मी आले घरी, पप्पा बाहेर गेलेले आले, पप्पांना सांगितलं, पप्पा मला काहीच बोलले नाहीत. ह्या गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटलं कारण हे बापूंच्यामुळेच शक्य झालेलं. पप्पांनी मला विचारलं बाळा तुला कुठं कुत्रं चाललं, एवढंच विचारलं. आणि पुढे मी जेव्हा दवाखान्यात गेले तेव्हा त्या दवाखान्यात ह्या हातात एक ह्या हातात एक असं दोन इंजेक्शन घ्यायचे होतं. त्या दोन इंजेक्शन घेताना माझ्यावर एका ज्या माझ्यापेक्षा खूप मोठ्या होत्या वयाने त्यांनी जेव्हा इंजेक्शन घेतलं तेव्हा त्यांना खूप वेदना होत होत्या. तेव्हा मी फक्त डोळे बंद करून बापू मला एवढं जास्त वेदना होऊ नये एवढंच म्हटलं. दोन्ही बाजूला दोन इंजेक्शन दिलं पण मी तेव्हा डोळे बंद करून फक्त बापूंचं नाव घेतलं, बापू मला काही जास्त दुखत नाही. जेव्हा मी बापूंचं नाव घेतलं तेव्हा माझ्या दोन्ही आता दोन इंजेक्शन कधी झाली हे मला सुद्धा कळलं नाही. हे फक्त बापूंच्यामुळे झालं. हरिओम श्रीराम.